हृदयी माझ्या नित्य विराजे अनुसयेचे सत्व आगळे तिनी देवही झाली बाळे त्रैमूर्ती अवतार मनोहर तिनोद्धारक त्रिभुवनी गाजे दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो। त्रिमूर्ती अर्थातच साक्षात ब्रह्मा विष्णू महेश यांचे एकत्रित परब्रह्म स्वरूप म्हणजेच श्री दत्तात्रय। दत्त हे तीन मुख सहा हात असलेली देवता, गळ्यात रुद्राक्ष माळा, अंगभर भस्माचे पट्टे तर औदुंब वृक्ष हे दत्ताचे पूजनीय प्रतिरूप मानण्यात येते। तर समोर उभी दिसणारी चार कुत्रे चारही वेद तर पाठीमागे असणारी गाय ही पृथ्वी आहे। हातातील झोळी कमंडलू भिक्षू आणि संन्यासाचे प्रतीक असून हातातील त्रिशूळ शंख चक्र डमरू रुद्राक्ष माळा ही त्रिदेवांची ओळख। दत्त म्हणजे निर्गुणांची अनुभूती, दत्त म्हणजेच आपणच ब्रह्म, मुक्तही आपण आणि आत्माही आपण ही अनुभूती। श्री दत्तात्रय जन्माविषयी अनेक कथा प्रचलित आहेत, त्यातीलच एक मनोवेदक कथा म्हणजे अत्री ऋषींची पत्नी अनुसूया ही महापतिव्रता होती। ती धर्मचारानुसार म्हणजे कोणत्याही कठीण प्रसंगात देवाला आवडेल असेच वागत असे, ती कधीही अधर्माने वागत नसे। तिच्या या पतिव्रत्याविषयी ब्रह्मा विष्णू महेश यांना समजताच त्यांनी अनुसया मातेची परीक्षा घेण्याचं ठरवलं आणि त्रिदेवी ठरल्याप्रमाणे अतिथींचे रूप धारण करून अनुसयेकडे भोजन करण्यासाठी गेले। तेव्हा तिचे पती ऋषी अत्रो तप करण्यासाठी बाहेर गेले होते। अतिथी रूप त्रिदेवांनी अनुसूयेस भोजन वाढण्यास सांगतात। अनुसूया मातेने पती आल्यानंतर मी आपणास भोजन वाढेल असे विनवले, त्यावर त्रिदेवांनी नकार दर्शवत ते येईपर्यंत आम्ही थांबणार नाही, तरी आम्हास भोजन वाढावे। आपल्या घरी आलेल्या अतिथी कधीही उपाशी परतत नाही, परंतु आमची एक अट आहे, आपण अंगावर कोणतेही वस्त्र परिधान न करता आम्हास भोजन वाढावे, अशी अट त्रिदेवांनी अनुसूया मातेस घातली। अनुसूया पतीला देव मानणारी होती, तिने आपल्या पतीचे स्मरण केले आणि आपण मनाने निर्मळ असून परपुरुषांविषयी आपल्या मनात वाईट विचार नाही। अतिथी म्हणजे आपली लहान बाळे असा भाव मनाशी ठेवून तिने त्यांना जेवण वाढले आणि त्रिदेवांची रूपांतरे तीन लहान तेजस्वी बालकात झाली। अत्री ऋषी घरी परतताच अनुसूयेने त्यांना घडलेला प्रकार सांगितला, तेव्हा अत्री ऋषीने देवतांच्या बालक स्वरूपांना ओळखले। त्रिदेवांनी आपले रूप प्रकट करत अनुसूया आणि अत्री ऋषींना वर मागण्यास सांगितले, तेव्हा तीन बालके आपल्या जवळच राहू देण्याचा वर मागितल्यानं त्यांनी तथास्तु म्हणत त्रिदेव निघून गेले। पुढे ब्रह्मदेवापासून चंद्र, विष्णूपासून दत्त आणि शंकरापासून दुर्वास त्यांची उत्पत्ती झाली। त्यापैकी चंद्र आणि दुर्वास तप करण्यासाठी निघून गेले आणि दत्त हे विष्णू कार्यासाठी पृथ्वीवर वास्तवास राहिले। अशा प्रकारे दत्ताचा इहलोकी जन्म झाला। मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणूनच आजचा दिवस दत्त जयंती म्हणून साजरा करण्यात येतो। या दिवशी भूतलावर दत्त तत्व हे नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने जास्त कार्यरत असतो। या दिवशी दत्ताची मनोभावे पूजा केल्यानं अधिकाधिक लाभ होतो असं मानलं जातं। दिगंबरायांचं प्रार्थनेचं स्थान म्हणजे औदुंबर। या औदुंबराला प्रदक्षिणा घालून लोक मगध दत्तांचं दर्शन घेत असतात। गंगाघाटावरील 300 वर्ष जुनं असलेल्या दत्त मंदिरात भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती। या प्राचीन मंदिरात भाविकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केल्यानं येथील वातावरण भक्तिमय बघायला मिळाले। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आज दत्त जयंती निमित्त आज आपण आलो आहोत प्रतीक अणकापूर म्हणून ओळखण्यात येणाऱ्या नाशिक येथील गोदावरी नदीच्या काठी वसलेल्या श्री एकमुखी दत्त मंदिरात। हे मंदिर सुमारे 3 शतके जुने असून इथे नेहमीच भाविकांची खूप मंदिराई असते। आज दत्त जयंतीच्या निमित्ताने येथे लाखो भाविक दर्शनासाठी येत आहेत। आपण दत्तात्रयांचे दर्शन घेऊया, त्यासोबतच या मंदिराची आख्यायिका जाणून घेऊया येथील पुजाऱ्यांकडून। दत्त जयंती त्रिकाल आरती असते, त्याच्यात तीर्थ शिंपडलं जातं, भरपूर भाविकांची श्रद्धास्थान आहे, भरपूर लोक लांब लांबनं येत असतात। त्याचबरोबर खरी
12 सकाळी 8 संध्याकाळी 8:30 तीर्थ संपडला जातो. त्यातून भाविकांना जे काही त्रास असतील, जे काही मानसिक त्रास असतील, जे काही प्रॉब्लेम असतील, त्याच्यातलं त्यांची अशी श्रद्धा आहे त्याबद्दल तीर्थ अंगावर पडल्यानंतर ते पूर्णपणे बरे होते. त्याचबरोबर दत्त जयंती ब्रह्मा विष्णू महेश साधारणतः मार्गशीर्ष पौर्णिमा डिसेंबर महिन्यामध्ये दत्त महाराजांचा जन्मोत्सवाचा कार्यक्रम असतो. संध्याकाळी 6:15 दत्त जन्म साजरा नाशिकमध्ये गाणगापूरला एक दिवस अगोदर असतो. नाशिकमध्ये आपली 22 तारखेला 1 दिवस नंतर या हिशोबाने दत्त जन्म साजरा. या दत्तांचा अवतार म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश. दत्तांच्या मंदिराच्या आजूबाजू सर्वच मंदिरे बघायला मिळतात. येथे येणाऱ्या भाविकांचे श्रद्धास्थान असलेले एकमुखी दत्त मंदिर ऐकून घेऊयात याच भाविकांकडून येथे आलेले अनुभव. माझा मुलगा जाऊन तब्बल 15 वर्ष झालेली आज आणि तो शेवटच्या गुरुवारीच गेला मार्गशीर्ष महिन्यामध्ये. त्याचं नाव श्रीपादच होतं. तर मी आता घरी इच्छा केली का भगवान माझा मुलगा गेला त्याच रूपामध्ये मला तो भेटेल का. आज ह्या रूपामध्ये तो भेटलाय मला. माझ्यासाठी ते श्रीपाद वल्लभ दिगंबरापी ठाकूरचे गुरुदेव दत्त. गेल्या 40 ते 45 वर्षापासून माझे आई वडील रोज दत्ताला येतात. आई भजनी मंडळाचे एक सदस्य आहे. गुरुमौलींच्या आशीर्वादाने व इथलं एक पवित्र ठिकाण जे आहे ते नाशिकमधलं एक आपण काय सांगावं, इथे आल्यानंतर माणसाला जो आत्मिक सुख मिळतं ते फार वेगळं आहे. आणि गुरुमौलींचे सर्वांवरती आशीर्वाद आहे. आमच्यावरती सगळे भजनी मंडळ, आमच्या मावश्या, सगळ्या आज्या, इथे आमच्या बर्वे आजी असायच्या पूर्वी त्यांच्यापासून आज आमचे मयूर बर्वे त्यांची चौथी पिढी हे सांभाळते. आणि जुन्या नाशकाचं खरं वैभव गुरुदेव दत्त. सर्वांना दत्त जयंतीच्या शुभेच्छा. अशा एकमुखी दत्ताचे दर्शन घेतले आणि येथील पुजारी आणि भाविकांकडून महती आणि अनुभवही जाणून घेतले. व्हिडिओ जर्नलिस्ट करण सिंग बावरीसह धनश्री कला नाशिक.